हॅलो फ्रेंड्स आज आपण विदर्भातील पारंपरिक अशी फेमस भाजी बनवणार आहोत ती म्हणजे चुनोड्याची भाजी त्यासाठी मी दी दोन चम्मच बेसन घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट घेतली आणि थोडंसं जिरं टाकलं त्यामध्ये थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत त्यानंतर हे सर्व एकत्र करून असं छान छोटासा असा त्याचा गोळा बनवणार आहोत म्हणजे आपण उंडा मळून घेणार आहोत पाणी कमी टाकायचं बेसन असल्यामुळं कसं आपण पाणी जर जास्त टाकलं तर ते एकदम चिकट आणि असं त्याचा उंडा बनणार नाही त्यासाठी असं छान असं मळून घ्यायचं आणि पाणी कमी वापरायचं त्यानंतर असा उंडा जेव्हा आपण मळून घेतो असं ते गोल करायचं पोळीसारखं आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून आपण चा। हे पातळ असं लाटून घ्यायचं छान असं पातळ लाटल्याच्या नंतर जसे आपण शंकरपाळे कसे काप म्हणजे करतो तसे आपण याचे छोटे छोटे बारीक काप करणार हा विदर्भामध्ये सर्वांना आवडणारी भाजी आहे आणि हा पारंपरिक पदार्थ आहे म्हणजे पूर्वीपासून सर्व लोक जेव्हा जास्त भाज्या वगैरे उपलब्ध नव्हत्या तेव्हा असं घरच्या घरी बेसनाच्या अशा वेगवेगळ्या भाज्या बनवत असत आणि छान चवदार चा आणि खायला पण एकदम छान आता आपण ग्रेव्ही करण्यासाठी कढईमध्ये दीड पळी तेल घेणार आहोत या भाजीला थोडं आपण तेल जास्त वापरणार त्यासाठी आता आपण तेलामध्ये एक चमच मोहरी टाकलेलं आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि असं छान आता जिरा आणि मोहरी तडतडला आहे त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत आणि छान अशी ती तेल असं सुटेपर्यंत छान म्हणजे तेल वेगळं झालं पाहिजे त्यापासून असं छान भाजून घ्यायचं त्यानंतर मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता बघा किती छान असं लालसर खरपूस भाजून घेतलं आणि यामध्ये आपण सुकं खोबरं जी बारीक त्याची पेस्ट काढून घेतलेली आहे मी ती पण आपण आता छान या तेलामध्ये या मसाल्यामध्ये भाजून घेणार आहे असं एक जीव होईपर्यंत या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण असं भाजणार आहोत आता बघा की जी छान कलर पण आला आणि याला हळूहळू तेल पण सुटत आहे आणि आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार त्यामध्ये आपण हा अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच तिखट आणि एक चम्मच काळा मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि याचा छान तो पण भाजून घ्यायचा आपण तिखट हळद हे कमी का टाकले आहे अगोदर आपण जो आपण वड्या पाडलेले आहे त्यामध्ये पण तिखट वगैरे आहे जास्त तिखट होऊ नये म्हणून आपण कमी प्रमाणात टाकलेलं आहे आता आता हे सर्व वड्या त्या मसाल्यामध्ये आपण टाकून छान असं एकत्र करून त्यामध्ये आता पाणी घालायचं आणि असं पाणी आपण अगोदर थोडंसं टाकणार आणि छान झाकून ठेवायचं त्याला पाच मिनिट असं शिजू द्यायचं त्यानंतर अशी एक उकळी फुटल्याच्या नंतर म्हणजे एक दोन उकळी फुटली की असं त्या वड्या शिजल्या का ते, ते आपण हाताने दाबून बघायच्या आणि जर आपल्याला वाटलं पाणी कमी पडलं भाजी घट्ट होत आहे तर आपण थोडीशी थोडंसं पाणी घालूयात त्यामध्ये आता आपली भाजी छान शिजून झाली त्यामध्ये आपण वरून कोथिंबीर घालूयात आणि खाण्यासाठी आपली भाजी तयार भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागत आणि ही भाजी नक्की तुम्ही बनवून पा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब